हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागामध्ये पाच हजार पाचशे सत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि ही जलसंपदा विभागातील आत्ताच्या इतिहासातील आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असेल मित्रांनो आणि बारावी पाससाठी जे पद आहे टालवा निरीक्षेत त्या एकाच पदाच्या एक, पदा एक हजार एकशे एकोणनव्वद जागा आहेत आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये ना दप्तरी टार्टून म्हणून एक पद आहे तसं मी व्हिडिओमध्ये पुढे व्यवस्थित तुम्हाला माहिती देईलच त्याच्या चारशे तीस जागा आहेत म्हणजे तो लिपिटच असतो त्याच्यासाठी सुद्धा हीच पात्रता असणार आहे तर ही संपूर्ण एकूण अठरा पदं आहेत आणि जागा आहेत पाच हजार पाचशे सत्तर तर ती अठरा पदं कोणकोणती आहेत कोणत्या पदाला किती जागा आहेत ही सर्व सविस्तर आणि ऑफिशियल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण मी जर तुमच्यासाठी इतकं छान छान माहिती रोज देत आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे यूट्यूब चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेच पण अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते चला तर मग आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात आगामी सर्व परीक्षांसाठी टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननं मी प्रसिद्ध केलेलं आहे त्यासाठी प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या आणि मराठी भाषेतील जी केच्या पुस्तकांमध्ये जी माहिती उपलब्ध नाही पण ज्याच्यावर टी सी एस आय बी पी एस हामखास प्रश्न विचारतं अशीच माहिती मी या जी के ई बुटमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पहा जलसंपदा विभागाचं ऑफिशियल जी आर आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीसचा जी आर म्हणण्यापेक्षा हे परिपत्रक आहे सदस्य सचिव समन्वय समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक पाटबंधारे विभाग विषय जलसंपदा विभागातील राज्यातील सर्व कार्यालयातील दट सवर्गातील नामनिर्देशनाची रिक्तपदे भरण्याबाबत आणि आता आपण त्याच्या खाली पहा उपरोक्त विषयांवरील संदर्भाधीन शासन निर्णय व पत्राच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे आदेश आहेत की खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या सवर्गातील नामनिर्देशनाची पदे सरळ सेवेने भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी आता ही पद पहा मित्रांनो कोण कोणती आहेत ते मी आधीनं जी आपल्यासाठी महत्त्वाचे तिथून सुरू सुरुवात करतो तर या ठिकाणी पहा कालवा निरीक्षक एक हजार एकशे एकोणनव्वद जागा आहेत या पदासाठी आणि आता आपण सर्व अठरा पदं पाहूया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कोणत्या पदाला किती जागा आहेत ते कळेल तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी आठशे सत्त्याण्णव जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकशे पंचावन्न जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी वीस जागा आहेत वरिष्ठ वैज्ञानिक साहेब चार जागा आहेत अशा डटबच्या एक हजार शहात्तर जागा आहेत पहा निम्न श्रेणी लढू म्हणजे शॉर्ट हँड आपण म्हणतो ना स्टेनो त्याच्या एकोणीस जागा आहेत त्याची टेस्ट सिरीज माझी आहे स्टेनोची विठ्ठल जोशी ॲपमध्ये भूवैज्ञानिकच्या पाच जागा आहेत कनिष्ठ वैज्ञानिक साहित्यच्या चौदा जागा आहेत आरेखाच्या पंचवीस जागा आहेत साहित्य आरेखाच्या आरे साठ जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी साहित्य एक हजार पाचशे अठ्ठावीस ज्यांनी ते दहावी किंवा बारावीवर एक वर्षाचा टोर्स केलेला असेल प स्थापत्य अभियांत्रिकीचा त्यांच्यासाठी ह्या जागा आहेत खूप मस म्हणजे जास्त जागा आहेत बघा एक हजार पाचशे अठ्ठावीस अनुरेखा दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत प्रयोगशाळा साहित्य पस्तीस जागा आहेत साहेब ग्रंथपाल एक जागा आहेत साहेब भांडारपाल एकशे अडतीस जागा आहेत कनिष्ठ सर्वेक्षण साहेब आठ जागा आहेत दफ्तर कारकून म्हणजे आपण त्याला लिपीटच म्हणूयात लिपीटचीच पात्रता याच्यासाठी असणार आहे चारशे तीस जागा आहेत मोजणीदार सातशे अठ्ठावन्न जागा आहेत आणि कालवा निरीक्षक याला बारावीची पात्रता असते एक हजार एकशे एकोणनव्वद जागा आहेत अशा डट प्रच्या चार हजार चारशे चौऱ्याण्णव आणि डट ब आणि डट प्र दोन्ही मिळून पाच हजार पाचशे सत्तर जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो त्याच्या पुढे पहा संदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णयानवे सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेल्या खाजगी कंपनीमार्फत म्हणजे टी सी एस किंवा आय बी पी ए स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविताना प्रति उमेदवार परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविताना संबंधित उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात यावे बी पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये टी सी एसनं घेतलेले डब्ल्यू आर डी आय टी आय त्याच्यानंतर माढा यांचे पेपर विश्लेषणासं दिलेले आहेत आणि सुधारित दुसरी आवृत्ती आहे हे पुस्तक माढवण्यासाठी हा जो नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा माझं नाव सांगा तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि घरपोच पुस्तक मिळून जाईल तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरसुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच